नमस्कार, यशोदामिनी मालिकेत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो योगा. इश्टांनो, आज आमचे मदीं आसा एक अष्टपैलू अशी यशोदामिनी, ती म्हणल्यार बाय पल्लवी साळगांवकर. पल्लवी नमस्कार. नमस्कार. तुका हांव ह्या मालिकेंत आमच्या स्टुडिओंत स्वागत करता, अर्थात फुलां देऊन. तूं एक फूल कशें आनी तुका फुलां. थँक्यू. इश्टांनो, तुमी जाणा आमची बाय पल्लवी गोंयांत एक बेकरी चेन चलयता आनी ताजें नांव आसा डेजर्ट्स एन मोर. तुका रूच आयले आसतली खावपाची डेजर्ट्स. आतां विचारया सगळें ताजे बद्दल. म्हाका सांग पल्लवी, तुजी गोंयान खंय खंय आउटलेट्स आसात? आतां लोक विचारतले न्ही खंय खंय आसा काय म्हणून. सो बेसिकली डेजर्ट्स एन मोर हांवें अशें 10 वर्सां पयलीं अशें आमी स्टार्ट केल्लें आसा. सो आमी कशी ऑपरेट करता, आमचे 3 फॉर्मेट्स आसा. एक म्हणजे सेल्फ ऑपरेटेड, एक फ्रँचायजी आनी एक एक्सप्रेस काउंटर्स. सो अराउंड 15 सुमार आसा आमचे आउटलेट्स एज ऑफ नाव. तातूंत भितरले 5 सेल्फ ऑपरेटेड आसा, 7 फ्रँचायजीस आसा आनी उरलेले एक्सप्रेस काउंटर्स. एक सांग, गोंयांत आसा काय गोंया भायर आसा? एक महाराष्ट्र बॉर्डरीर आसा, सो इन लोडामार्ग. उरलेले सगळे गोंय आसा. आतां म्हजो म्हत्वाचो प्रश्न, रुचीक. तूं खंयची खंयची रुचीक अशे डेजर्ट्स आमकां सर्व करता? तांकां कळू दी न्ही, आयकू दी न्ही. सो बेसिकली आमी वेस्टर्न आनी बेकरी स्टायल डेजर्ट्स सर्व करता. सो तातूंत भितर आमचे पॉप्युलर आसा इक्लेज, सेराडुरा, मागीर आमचो डच ट्रुफल केक. आनी आतां हालीं आमी न्यू वरायटीज हाडला. कितें जाता, लोकांक बेजिकली सेम खावन तांकां कंटाळो येता. सो ती ऑलवेज सांगता की नवे कसले केक्स हाडला. आनी आमी डिझायनर केक्स आसता, मेड टू ऑर्डर कस्टमायज केक्स कशे म्हणटा, की तुजे ओकेजन कशें त्या प्रमाणे केक करता. सो तसले केक्स आमी खूब आसा आनी तातूंत आमचें खूब नांव आसा. व्हेरी नायस. आनी एक म्हाका तुजें कौतुक दिसता की जाणा, यु नो, तुम्ही कितें कितें करताना प्रत्येकचो फेस्टिवल आसा न्ही, म्हणजे दिवाळी, चवथ, क्रिसमस, तेन्ना ते आनी कितें कितें स्पेशल करता जे म्हाका ते धाडटा सगळें चित्र. आनी आय हॅव ऑल्सो टेस्टेड. मातशें सांग पळय कितें तें. सो बेजिकली आतां कितें जालां की लोकांक दे वॉन्ट नॉवेल्टी. सो एवरी फेस्टिवलाक आमी समथींग ऑर दी अदर करता. आतां इस्टर आसा ह्या विकेंडाक, सो इस्टर एग्स, मागीर चॉकलेट एग्स, मार्जिपान एग्स, हॅम्पर. मागीर चतुर्थीच्या टायमार मोदक करता, चॉकलेट मोदक, मार्जिपान मोदक. आनी मागीर दिवालीच्या टायमार दिवाली थीम केक्स, क्रिसमसाच्या टायमार क्रिसमस प्लम केक्स, हॅम्पर्स. आनी अशे एवरी फेस्टिवल वी ट्राय टू डू कितें ना कितें नवीन करपाक सोदता आमी. व्हेरी नायस. तुमी जाणा इश्टांनो, पल्लवीन एक बुकूय बरयला, डेजर्ट्स फर्स्ट. पल्लवी कॉंग्रेच्युलेशन्स. म्हाका सांग की तुवें कितें कितें हातून हायलायट केलां? हे बेसिकली हांवें म्हाका दिसता ऑलमोस्ट 11 इयर्स बॅक केल्ले. आनी आतां वन्स अपॉन अ टायम ते सगळ्या बूक स्टोर्स आशिल्ले इन गोंया एन आउटसायड गोवा सुद्दां दिल्ले आमी. पण आतां हे सोंपला एडिशन फर्स्ट, डेजर्ट्स फर्स्ट. सो म्हाका एक्चुली 2 ऑफर्स आयले की सेकेंड एडिशनाक वचपाक, पण समहाव हांव इतले बिझी उरला की म्हाका टायमच मेळना. सो मे बी केन्ना इन द फ्युचर इफ आय हॅव टायम. हातूंत बेजिकली बेसीक डेजर्ट्स आशिल्ले. ताज्या मागीर म्हाजें कितें जालें, पयलीं हांवें वेबसायट स्टार्ट केली, mysweetsguide.com. ताज्या मागीर बूक काडलो, ताजे मागीर बेकरी स्टार्ट केली. सो ऑल ऑफ अ सडन हांवें कांय प्लॅन करूं ना, पण इट हॅपन्ड. इट जस्ट हॅपन्ड वन आफ्टर अनदर. सो ते आतां पळोवपाक गेले, देट वॉज अ बेजीक बूक. सो म्हणजे पब्लिशर म्हणपाक गेले, पल्लवी तो सेकंड एडिशन आनी वी वॉन्ट मोर कॉम्प्लेक्स रेसिपीज आनी मोर हे. सो आय हॅव नॉट बीन एबल टू टायम दिवन म्हाका ते परत सेकंड एडिशनाक दिवना. सो मे बी इन द फ्युचर हांव काडू शकता सेकंड डिविजन. इश्टांनो, तुमी जाणा बाय पल्लवी हे 2 प्रतिश्ठीत, म्हणजे व्हेरी वेल टू डू फॅमिलीतले पर्सनॅलिटी आसा. म्हणजे ताजे सासर आनी ताजी माहेर हे दोनूय सामके प्रतिश्ठीत घराणे. तुम्ही जाणा की वास्कोचे प्रतिश्ठीत घराणे, वन ऑफ द प्रतिश्ठीत घराणे म्हणजे साळगांवकर. ह्या साळगांवकराचे सुपुत्र म्हणजेच आमचे दिलीपबाई साळगांवकर आनी तांची पत्नी आमची गोंयचे बायलांक सामकी ती प्रसिद्ध नोटेड एक एग्जाम्पल कशी, ती म्हणजे डॉक्टर प्रमोद साळगांवकर. हे आमच्या पल्लवीचे सासू आनी सासरी. आनी बिचोलीचे अजून एक अत्यंत प्रतिश्ठीत काजू वेवसायातले नंबर 1 अग्रेसर ते झाटये घराणे. तांचे आमचे बाब उमेश भाई आनी उशा ताई हांची आमची ही पल्लवी गोरी गोरी पान फुला सारखी छान अशी धू. आतां म्हजो प्रश्नच आसा की नॉर्मली यु नो पयलीं कितें जातालें की अशे प्रतिश्ठीत व्हेरी वेल टू डू ह्या घराण्यांतले बायलो, तांच्यो धुवो, तांच्यो सुनो, तांचे नाती अशें केन्नाच कितें अशें बिजनस बी करपाक येनाशिल्लें. कारण कितें अशें ना, पूण ते वूड नेवर डू. पूण आतां हाली हाली हें चित्र बदललां, तुवें बदल्लें आनी खंय. सो तुका कितें दिसता की अशें हें करपाक जाय न्ही, की अशें न्ही आमी कितें ताका कितें कारण आनी कितें म्हूण आमकां खबर ना, पण तितलें दिसनाशिल्लें. तुजें कितें मत? म्हाका दिसता गोंयांत न्ही, ऑल ओवर इंडिया सुद्दां
आतां फॅमिलीन जी भुरगीं जाता सुनो जाता ते आतां खूब बिजनसान वता ती पयलीं पेक्षान. सो वर्ल्ड जग बदल्ला त्या खातीर हेय बदल्ला. सो बेजिकली इट ऑल डिपेंड्स की तुका सपोर्ट सिस्टम कितलो आसा. सो म्हाका इनलॉज आर टोटली सपोर्टीव. हांव कितें केलें जाल्यार म्हाका सांग की तुका तुजी म्हणजे माहेर मम्मी पप्पा बाबा आणि डॅडी वट एवर आणि येवटेन मदर इन लॉ अँड फादर इन लॉ हाव दे सपोर्ट यू. आमकां कळटा सपोर्ट दित म्हणून, पण तुज्या शब्दान सांगल्यार ते सामके दुदात साकर जातली. ना मम्मा डॅडी तर म्हाका ऑलवेज सपोर्ट केला, तातूंत भितर म्हजे इनलॉज ऑल्सो सपोर्ट केले. ना जाल्यार इट इज इम्पॉसिबल म्हाका, बिकॉज हांव बिसायड्स म्हाजे ओन बिजनस आनी जिनोन हांव फायनान्स डायरेक्टर आसा ताज्या हातून सुद्दां हांव आनी को करिक्युलर एक्टिविटीज करता बाकीच्या असोसिएशन. हांव सांगतलें ते सगळे इश्टानो तुमी जाणा आमचे पाय पल्लवी हे चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे ताजे शिक्षण सी ए. बींग अ सी ए ते ह्या बेकरी चेनाकडे कशें वळ्ळे हाची एक स्वीट आनी क्यूट स्टोरी आसा ती तुमी आयकयात आनी त्यात आमकां पल्लवी सांगतले. पल्लवी जस्ट टेल अस दॅट स्टोरी दॅट यू वेंट टू पुणा एंड सगळे सगळे सांग पळयात. ना बेजिकली हांवें कांय प्लॅन करूं नासले. हांव केन्ना लग्ना पयलीं हांव किचनान सुद्दां वचनाशिल्लें फ्रँकली स्पिकींग. सो आफ्टर मॅरेज कितें जालें, 3 महिने म्हाज्या घोवाक हें आशिल्लें इंटर्नशीप करपाक, तो पुण्या गेल्लो बिकॉज इज अ ऑर्थोपेडीक डॉक्टर. थंय हांव फ्री आशिल्लें. सो हांवें ते बेकींग कोर्सीस केले जस्ट टायमपास फ्रॉम होम बेकर्स, नॉट इवन प्रोफेशनल कोर्सीस म्हणपाचे. आनी मागीर हांव घराच करपाक लागलें आनी मागीर म्हाजो चलो जालो, तो ल्हान आशिल्लो. सो मोस्टली हांव घरात आसतालें. सो घरात हांव एवरी संडे नाल्यार एवरी विकेंड अशें कितें करतालें बेकींग. सो पुण्या हांव उलयतालें की पुण्या म्हाजो घोव आशिल्लो इंटर्नशीप करपाक 3 महिने. सो हांव फ्री आशिल्लें म्हणून हांवें थंय कोर्सीस केल्ले. सो मागीर गोंया येतकच चलो ल्हान आसतकच हांव घरांत ट्राय करतालें. आनी मागीर कितें जालें की हांव पयलीं वेबसायट एक स्टार्ट केली सगळे रेसिपीज घालपाक. मागीर एक बूक आय मेट सपना सरदेसाय आनी आमी डिसायड केलें की आमी एक बूक काडया. सो मागीर बूक काडले आनी मागीर आय मेट समबडी एन आय डिसायडेड टू पार्टनर इन टू द बेकरी बिजनस. मागीर 1 वर्सान वी डिसायडेड टू सेट अप ऑन अवर ओन एज अ डिविजन ऑफ जिनो फार्मास्युटिकल्स. सो अशें मागीर ते स्टेज बाय स्टेज. आतां कोणाक दिसतलें हांवें प्लॅन केला, पण कांय प्लॅन जावं ना, इट जस्ट हॅपन्ड. या तुमी जाणा इश्टानो, हें जालेंच एक कमिटी मेंबर ऑन द मॅनेजींग कमिटी. ताजे पयलीं ते वुमन्स कमिटीचे आशिल्ले. म्हणजे गोवा चेंबर ऑफ कॉमर्साच्यो वेगवेगळ्यो कमिटीज आसतात, तातूंत वुमन्स कमिटी एक आसा. बाय पल्लवी ह्या वुमन्स कमिटीचेर 2 टर्म उरले, 2 वर्सांचे 1 टर्म. ताणें इतलें काम केलें की ताका 4 वर्सां दवरलें. पल्लवी म्हाका तुका विचारपाक जाय की जेन्ना तूं अशें चॅरपर्सन आशिल्लें, म्हणजे पयलेचे चॅरपर्सनांनी केलां आसतलें, पूण तुवें अशे तरेचे कार्यक्रम केले, उपक्रम सुरू केले की बायलांक एक उद्योगिनी जावपाक, मे बी ती सादी आसूं श्रीमंत आसूं कितें आसूं, तितकं तुवें एक अशें बळगें दिलें म्हणजे बाय युजींग ऑल दीस टॅक्नोलॉजी. न्ही प्लीज म्हाका एक तरी प्रोग्राम सांग की हायलायट कर की तुवें खंयचे प्रोग्राम केलो. सो बेजिकली आमी वुमन स्विंग केन्ना पासून स्टार्ट केला पासून ऑलवेज सगळे वुमन एम्पावरमेंट प्रोग्राम्स करत आसा. सो म्हाज्या टायमार आय थिंक द हायलायट वॉज अ हेल्प डेस्क आमी स्टार्ट केल्लें. सो हेल्प डेस्क म्हणजे कितें आशिल्लें, वुमन एन्ड चायल्ड डायरेक्टर आशिल्ली, एक सी ए सी एस आशिल्ली, एक लॉयर आशिल्ली. सो बायलांक तुमकां कितें प्रॉब्लेम आसा ते तुमी हेल्प डेस्का कडेन हाडपाचे आनी हेल्प डेस्क तुमकां फ्री एडवायस दिताली, बिजनस एडवायस ऑफकोर्स. सो हे आमी स्टार्ट केल्ले आनी ताजे मागीर अ कंटिन्युएशन ऑफ दॅट वॉज दॅट ग्रावंडाचेर आमी मिटींग्स घेताली वेगळे वेगळे एरियान, नॉर्थ गोवा साउथ गोवा, जी हेल्प डेस्क वताली आनी बायलांक आपयताली आनी तांचे कितें प्रॉब्लेम्स आसा आनी एफ डी एकूय आपयताली, तांचे कितें प्रॉब्लेम्स आसा ते आमी रिझॉल्व करताली. सो दीस वॉज वन ऑफ द मेन. वेरी गूड, वेरी गूड. आमकां जर वेळ मेळ जाल्यार आमी आनी उलोवया म्हणजे ह्याच बाबतीन. तुमी जाणा इश्टानो, असोचेम गोवा ही एक अशी प्रतिश्ठीत संस्था, सांगपाक खूब उमेद जाता म्हाका, बाय पल्लवी इज द डायरेक्टर ऑफ दॅट. प्लीज टेल अस की एग्जॅक्टली कितें असोचेम गोवा, तुमी कितें करता हें सांग. असोसिएटेड चेंबर्स ऑफ इंडिया म्हणून हे नॅशनल बॉडी आसा, ताजो हो गोवा चॅप्टर, जाचे हे आसा चेअरपर्सन आसा मंगिरीश पै रायकर आनी को चेअरपर्सन म्हाजो घोव आसा सागर साळकर. सो ते वुमन एम्पावरमेंट चेअर आसा पळय दॅट आय एम हिडींग इट. सो आय थिंक अराउंड 1.5-2 इयर्स जाला आसतले. सो हांवें एक्च्युली हे घेतल्या पासून हांव खूब रुरल एरियान वता गोंयच्या, फ्रॉम द नॉर्थ टू द साउथ, फ्रॉम काणकोण टू पाले टू ऑल मीन एवरी एरिया आमी अशे रुरल एरियान बेजिकली कवर करता. सो आमी प्रोग्राम्स आमी केल्ले भितर एक म्हणजे स्वयंपूर्ण गोंय भितर आमी ते गोंयची स्किम्स जी आसा गोवा गव्हर्मेंटची, सेंट्रल गव्हर्मेंटची, ही बायलांक आमी एक्सप्लेन करता, एक आमी केल्लें.
आनी रिसंट एक सामको बरो आमचो प्रोग्राम जालो प्रोजेक्ट जालो वॉज डिजिटल एम्पावरमेंट ऑफ रुरल एंटरप्रेन्युअर्स. हातून आमी कितें केलें, एक नॉर्थ गोवा आनी एक साउथ गोवा विलेज एडॉप्ट केली आनी ताय लागींचें एक कॉलेज घेतलें. आतां एक काणकोणची विलेज लोलये घेतली आनी ताय लागींचें कॉलेज श्री मल्लिकार्जून आनी ह्या सायडीन डिचोलच्या सायडीन नारायण जाटे कॉलेज घेतलें आनी पाले विलेज घेतलें. सो भुरग्यांक त्या एंटरप्रेन्युअर्सांक कनेक्ट केलें आमी. आनी कितें जाताली, रुरल एंटरप्रेन्युअरची फेसबूक कांयच ऑनलायन प्रेजन्स ना. सो भुरग्यांक आमी पयलीं शिकयलें की इंस्टाग्राम पेज कशी करपाची, फेसबूक पेज कशी करपाची, वेबसायट कशी क्रिएट करपाची, वॉट्सॅप बिजनस कशें करपाचें. आनी मागीर ते रुरल एंटरप्रेन्युअर्स, सो 15 रुरल एंटरप्रेन्युअर्स आमी शॉर्टलिस्ट केले, 8 इन नॉर्थ गोवा आनी 7-8 इन साउथ गोवा. आनी हे भुरगीं मागीर थंय आपले कॉर्डिनेटर म्हणजे प्रोफेसर ऑफ द कॉलेज एक कॉर्डिनेटर आशिल्लो, ताका घेवन ते एंटरप्रेन्युअरचे घरा दादले एज वेल एज बायलां दोगांयकूय कवर केले. तांच्या घरा वचून तांच्या बिजनसाचो फोटो तांचे अंडरस्टँड करून तांकां फेसबूक पेज, इंस्टाग्राम पेज सगळे क्रिएट केले आनी तांकां ऑनलायन हाडले. खूप सुंदर. म्हणजे तुम्ही इश्टांनो पळयात कशी लेवलचे काम करता पल्लवी, आणि हे समथींग आमकां खबर सुद्दां कितें तें, आणि तातूंत बायलांक कितलो फायदो जालो आसतलो. इतलेंच ना, म्हाका दिसता ताजे 2-3 एपिसोड करचे पडटली इतले आसा म्हणून हांव आतां बेगीन फास्ट फास्ट धांवता. दुसरी संस्था म्हणजे G100, आतां तेंच आमकां सांगतलें की ह्या G100 सुद्दां ते चेअरपर्सन आसा. जस्ट टेल अस अबाउट दॅट. G100 इज बेजिकली अशे वुमन लिडर्स. सो तो दिल्ली बेज्ड, ऑल ओवर इंडिया आसा विक्की आनी G100. सो फूड इनोवेशन हांवें घेतिल्लें. सो बेजिकली लोकांक प्रोमोट करपाक हेल्दी फुड्स. सो आमी एक्चुली स्टार्ट केल्लें बाय कॉलेजींनी करपाक. हांवें एक एग्जिबिशनूय केल्लें लास्ट इयर. कितें जाल्लें, इट वॉज द इयर ऑफ द मिलेट्स, सो सगळे मिलेट्साचो प्रोग्राम जाल्लो. पण हांवें ते मिलेट्साचे अजून पसून कंटिन्यू केले बिकॉज मिलेट्स इटींग इज हेल्दी इटींग. इट इज लोकल फूड्स जे आमी खावपाचे आनी इट इज मोर देन इटींग जंक फूड ओ एनीथींग एल्स. एन मिलेट्साचे खावप इज हेल्दी. सो हालींच आमी चोगले कॉलेजीन एक प्रोग्राम केले इन असोसिएशन विथ ताज ग्रूप ऑफ हॉटेल्स, जंय की ताजाचे रिसोर्स पर्सन आयले हू इज अवर मेंबर ऑल्सो G100. आनी ताणें सगळे मिलेट्साचे इजी रेसिपीज, कित्याक खावपाचे तुमी लोकल फूड्स, कशें हेल्दी खावपाचें भुरग्यांक. सो भुरग्यांक जेन्ना अवेरनेस आसता तेन्ना मागीर सगळ्यांक अवेरनेस जाता की कितें हेल्दी खावपाचें. पल्लवी खूप बरं सांगलं तुवें. आता नेक्स्ट तुझ्या आणि एक महत्वाचे असं, दॅट यू आर ऑन एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ लघु उद्योग भारती. हाजेंय तुझे खूप काम चालता वाचलंय मी. जस्ट टेल अस अबाउट इट. सो लघु उद्योग भारती हे नॅशनल असोसिएशन. सो ते बेजिकली MSMEs लाईक मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्रायजीस असतात. ताजे ते चॅप्टर्स असतात ऑल ओवर इंडिया. सो आय थिंक अराउंड 750+ असतले. आणि गोया एक चॅप्टर इज अंडर राजकुमार कामत. सो हातून आमी मायक्रो स्मॉल आणि मिडियम एंटरप्रायजीस खातीर प्रोग्राम्स करता. तांचे कितें प्रॉब्लेम्स असतात ते आमी नॅशनल लेवल व्हरता. आणि हालींच कालच आमी एक प्रोग्राम केल्लो असा जातून भितर आमी बायलांक एंटरप्रेन्युरशीप कडेन कशी वचपाची. तुमी हांवूय चीफ गेस्ट आशिल्ले प्रोग्रामाक आनी एक सॅशन घेतिल्लो कीनोट स्पिकर म्हणून. सो वुमनाक कशें एनकरेज करपाचें टुवर्ड्स एंटरप्रेन्युरशीप, स्किमां कसली आसा तुमकां, तुमी कशी घेवपाची, ग्रासरूट लेवल कशें आसा, आणि एक फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर तेही उलयले. सो बायलांक एंटरप्रेन्युरशीप घेवपाक एनकरेज करपाक आमी हो प्रोग्राम घेतिल्लो. काल व्हेरी गुड. पल्लवी इज द पार्टिसिपंट ऑफ गोल्डमॅन सॅक. म्हाका खबर ना हे कितें तें. पल्लवी तू सांग, वॉट इज इट? सो गोल्डमॅन सॅक हे इट्स अ प्रोग्राम असा, गोल्डमॅन सॅक 10K प्रोग्राम. सो वुमन एंटरप्रेन्युअर्स ऑल ओवर इंडिया तांकां ते एनकरेज करता. हो एक्चुली म्हाका फ्रेंडान रिकमेंड केल्लो मच बिफोर कोविड. पण आय डिंट वॉन्ट की बँगलोर 3 महिने ऑन अँड ऑफ वचचें पडटा म्हणून. सो ह्या खेपे लकीली कोवीड आसतना हांवें तो कंप्लीट केलो. सो इट वॉज ऑनलायन, 3 मंथ्स ऑनलायन. अराउंड 100+ एंटरप्रेन्युअर्स ऑल ओवर इंडिया वर चोजन फॉर दीस प्रोग्राम अँड इन असोसिएशन विथ IIM बँगलोर. मागीर आमकां तांणी ट्रेनींग दिली की बिजनस प्लॅन कशें करपाचें, कशें तुमी बिजनस करपाचे, सगळे फॉर्मल आणि असे हे दिले आमकां सारखे क्लासीस आणि सारखे प्लॅन करून. इट वॉज लायक अ मिनी MBA म्हणपाचे तसो प्रोग्राम. आणि ताज्या मागीर ऑल्सो आमकां आतां कंटिन्युअस हे आसा, वेबिनार्स आसा, प्रोग्राम्स आसा, ते आमची हे पळयता की तुमचो बिजनस कितलो ग्रो जालो आमच्या कडेन तुमी हे शिकून. सो आणि प्लस आमकां नेटवर्क करपाक मेळटा विथ अदर वुमन एंटरप्रेन्युअर्स ऑल ओवर इंडिया. वेरी नायस. म्हाका सांग, हे अमेरिकेशी संबंधित आसा? हय. म्हणजे कशें कितें तें? इट इज इट्स अ हे लायक यू हॅव टू गो देर ओर यू नो इट इज इन बेंगलोर ओनली. यू हॅव टू पार्टिसिपेट फ्रॉम हियर. इश्टानो तुमकां वदळच सांगलां की तांची ताज्या सासरेची जिनो फार्मास्युटिकल्स प्रायवेट लिमिटेड म्हणून कंपनी आसा. एन अवर CA
आमचे पल्लवी थंय फायनस्ट डायरेक्टर म्हणून काम करता. जस्ट टेलस तूं खंय कसो टायम दिता आनी कशें हाव डू यू डू इट. एक्चुअली हे म्हजे फर्स्ट आशिल्ले काम एंड मोस्ट इम्पॉर्टंट काम एंड राइट नाव ऑल्सो इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सो बेजिकली सिन्स आय एम अ सी ए ते फायनान्स डायरेक्टर आसा कंपनीन, सो आमी बेजिकली जे अकाउंट्स डिपार्टमेंट फायनान्स डिपार्टमेंटचे काम आसा तेही पळयता एंड प्लस द बेकरी ऑल्सो इज अ डिविजन ऑफ द सेम कंपनी. सो आय एंड अप डुईंग विथ द वर्क. सासऱ्याचे झाले आतां कुळारचे वटेन, तांची झाटी आनी बाकीच्याचे मेळून एक बिचोली अर्बन प्रायव्हेट लिमिटेड बँक आसा, कॉपरेटिव्ह बँक. एंड अवर पल्लवी इज वन ऑफ द डायरेक्टर्स, सो आय वॉन्ट टू नो थंय ते कशे टायम दिता आनी कितें करता. सो बेजिकली म्हाका दिसता ऑलमोस्ट 2 decades जाली आतां, 20 years एज अ डायरेक्टर इन बिचोली अर्बन कॉपरेटिव्ह बँक. आय थिंक बिचोली अर्बन इज वन ऑफ द टॉपमोस्ट अर्बन कॉपरेटिव्ह बँक गोंयची आनी अजू पासून ती बरी ए ग्रेडेड बँक आसा. सो आय एम व्हेरी प्राऊड टू बी असोसिएटेड विथ द बँक. हांव आनी पल्लवी दोगांय रोटरी क्लबाशी संबंधीत. आय एम द पास्ट प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब परवरी. आतां तेय बी रोटेरियन आसा. ऑफ विच रोटरी क्लब शी वील टेल एन्ड ते कितें काम करता हें आयकुया. सो रोटरी क्लब हांव मेंबर आतां खूब तेप जालो, रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा. सो आमी खूब सोशल वर्क करता एंड वी आर वन ऑफ द बेस्ट क्लब्स इन गोवा. आमकां इतले अवॉर्ड्स मेळिल्ले आसा. तुमच्या क्लबाचें नांव? रोटरी क्लब ऑफ पणजी रिव्हिएरा. सो तातून पयलीं हांव चड एक्टीव आशिल्लें, आय वॉज अ सेक्रेटरी ऑल्सो. पण आतां हालीं लिटल बीट बाकीचे असोसिएशन बिजनस असोसिएशन गेल्लें, सो मातशें रोटरीचें इतलें एक्टीव ना हांव. बट आय ट्राय टू कंट्रिब्यूट जितलें जाता इतलें टुवर्ड्स सोशल कॉजीस. आमच्या बाय पल्लवीक आतां पर्यंत जायते अवॉर्ड्स, ताजे जायतो सन्मान जालो आसा. आतां आमी ताजेच कडेन आयकूया, एटलीस्ट सम यू हायलायट, कित्याक टायम कमी आसा, बट यू हायलायट कितें तरी इम्पॉर्टंट तुजे पळय जाले पळय ते. सो म्हाका दिसता लघु उद्योग भारतीचे एक अवॉर्ड विच आय गॉट एट द हँड्स ऑफ सी ए ऑनरेबल सी एम एन्ड एम एस एम ई मिनिस्टर नारायण राणे वॉज द बेस्ट अवॉर्ड आय गॉट टील नाव. सो आय वूड से सो अवॉर्ड्स कितें आतां आमकां एनकरेज करता की टू वर्क हार्डर एन्ड एचीव मोर इन लायफ. सो दॅट इज अ थिंग अवॉर्ड्साचे एक हें जाता. सो इट्स लायक एनकरेजमेंट की अवॉर्ड मेळटकच आनीक बरें काम करपाचे, आनीक वयर सरपाचे. सो इट्स लायक अ एनकरेजमेंट. सो ऑल ऑफ अस लायक गेटिंग अवॉर्ड्स. म्हाकाय बी. पल्लवी तूं आतां म्हाका सांग की तुजी यू टॉक अबावट युअर फॅमिली, म्हणजे आमी सदांच सांगात तशी इंट्रोड्यूस करता. तांकां सगळ्यांक कळ्ळें तुजी मदर इन लॉ, फादर इन लॉ कोण, ते आवय बापूय सगळ्यांक. टॉक अबावट युअर हजबंड, अबावट युअर सन. ओके, सागर म्हणजे म्हाका ऑलवेज सपोर्ट केला. हांव आतां इतलें कितेंच अचीव करचें नॉट पॉसिबल टू इतलें अचीव करपाक विदाउट द सपोर्ट ऑफ माय हजबंड. सो बेकरी सेटअप पासून आतां कितेंय म्हाका केन्ना कितें करपाक जाय जाल्यार तो ऑलवेज आसा एनकरेज करपाक. एन्ड शिवम ऑल्सो हांव ताका ऑलवेज म्हणटा अरे तुजी मम्मा ऑलवेज भायर वता चलता तुका. सो ही इज लायक आतां ताका संवय जाला. आवय घरान आसता तो ल्हानपणा आशिल्लो तेन्ना म्हाजें तर कंप्लीट लक्ष आशिल्लें अभ्यासाचेर. पण आतां तो व्हडलो जालो, तो इंडिपेंडंट जालो, सो आतां इतलें तर लक्ष दिवचें पडना. पण ही इज लायक ताका संवय आसा, ना मम्मा यू कॅन गो आवट, यू कॅन डू थिंग्स बी असा. ही इज एनकरेजिंग. शिकता तो एट प्रेझेंट इंजिनियरिंग करता. ओके, एन्ड युअर हजबंड इज अ डॉक्टर. डॉक्टर. आतां पल्लवी अशें सांग की इल्लोसो टायम उरलो म्हणून जाता की आमच्या समोर खूब बायलो आसात आनी सगळ्याच कडेन टॅलंट आसताय नासताय बी, बट वॉट एवर इट इज हो एकूच जल्म आमकां मेळिल्लो आसा, ताजे आमी कितें तरी करपाक जाय. सो तू यू आर द एग्जाम्पल, सगळे आमी एग्जाम्पल्स आसात. सो वॉट वील यू एडवायज देम, म्हणजे तुमी आसा त्या परिस्थितीन सुद्दां आपूण स्वयं रोजगार, ओके, सेल्फ हेल्प हें जावपाक जाय, फायन तूं सांगलां तशें, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग जावपाक जाय, जे देवान टॅलंट सुद्दां ते फुडें काडपाक जाय, जे तूं कितें सांगतले. कालच हांव एक्चुली अर्दवर उलयलें ह्या टॉपिकाचेर की वुमन एम्पावरमेंट, की सगळीं जाणां तुमी सगळ्यांचे कितें आंगान कितें ना जाल्यार कितें गूण आसता, कितें ना कितें टॅलंट आसता, शिकिल्ली आसता. आतां बायलां कितें जाता की भुरगीं जेन्ना ल्हान आसता तिणी ऑलवेज ती ब्रेक घेता, इवन वेल एड्युकेटेड प्रोफेशनल बायलां. आनी जेन्ना ते पिरियड थोडी वर्सां ती ब्रेक घेता आनी मागीर ती व्हडली जातकच ती दे कॅन ती परत बिजनस स्टार्ट करता. इवन हांव आतां 37-38 हांवें म्हाका दिसता स्टार्ट केलें बिजनस, त्या पयलीं हांव म्हज्या चल्याचेर लक्ष आशिल्लें. सो मोस्ट ऑफ द टायम आमचें अशेंच जाता. पण जेन्ना तुमी कम्फर्टेबल आसता की तेन्ना तुमी आपलें स्वताचें कितें काम नाल्यार आपलें कितें तुमचें टॅलंट यूज करून कितें तरी बिजनस करपाचो, अशें हांव एनकरेज करता की बायलांक तुमचें तरी कितें तरी करपाक जाय. आनी आतां गोंयाक खूब बायलां हांवें पळयलां घरान रावून किंवां घराचे भायर वचून खूब कामां करता आनी एम्पावर करता बाकीच्या बायलांक. व्हेरी नायस. उलोवपाक गेल्यार खूब आसा, पूण रोकडोच टायम धांवता. पल्लवी, म्हाका खरेंच एक हांव एक बायल मनीस आनी तुजें हांव सदांच कौतूक करता, म्हाका खूब बरें दिसता. आनी तुका ह्या मालिकेन हाडपाची म्हजी खूब इच्छा आशिल्ली लाँग बॅक.
सो आय एम सो हॅप्पी दॅट यू आर हियर विथ मी टुडे. आणिक तुका अशेंच आनी 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 तुवें करूं, तुका सगळ्या कडेन सपोर्ट आसा, आमचोय बी तुका आशिर्वाद आसा. सो अशेंच तूं फुडें यो आनी अशेंच करीत राव, आनी आमकां खूब खूब अभिमान दिसता. आनी म्हाका दिसता मे बी आफ्टर वॉचिंग दीस प्रोग्राम न्ही, समजा लोकांक दिसलें की तुमी जे हातून गोवाच्या बरो कॉमर्सान वेगळे वेगळे कितें करता, सो कॅन दे अटेंड, म्हणजे तांकां केन्ना अशें बी हांव मेळूं शकता म्हणजे जाल्यार वॉट वूड यू लायक टू डू फॉर आमचे प्रोग्राम्स जे करता पळय देट इज ओपन टू ऑल, मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स जे जाता ते हॉलान, सो आनी आमी पब्लिसायज करता आमच्या वेबसायटीचेर, आमच्या हाजेर फेसबूक इंस्टाग्रामाचेर, सो लोक केन्ना तांकां दिसता की हो प्रोग्राम आपल्याक युजफूल आसा आनी तो अटेंड करपाचो असो आमचो हेतू आसा. सो थँक्यू वेरी मच माय डियर, सांगलं तशें आनी तुका ही म्हजी एक प्रेमळ भेट तुजे बूक आनी म्हजे बूक रुचीक. हांव पयली थँक्यू दिवपाक सोदता तुमकां ज्यांनी म्हाका तुमी इनवायट केले ह्या प्रोग्रामाक, आनी अनिल लाड जे इन गोवाचे एडिटर आसा तांकां की वेरी थँक्यू सो मच फॉर गेटिंग मी ऑन दीस प्रोग्राम टुडे. थँक्यू. तर इश्टानो ह्या वाट्यात आमी हांगाच थांबतात, आतां आमची परत भेट ह्या मालिकेच्या फुडल्या वाट्यात. तो मेरेन नमस्कार.